सर, या हेडलेस बॉडीच्या केसमध्ये मला अजून पुढे काहीच क्लू मिळत नाहीये. साला काय आश्चर्य आहे सर, त्या हेडलेस बॉडीवरती कुठलाही एखादा प्रॉमिनेंट असा मार्क नाहीये, जळल्याचा, टाके पडल्याचा किंवा एखादा बर्थ मार्क. हा तसे फुटकं तीळ वगैरे आहेत, पण साळवी तुम्हाला झपाटलंय त्या बॉडीनं. मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं, मुख्य मुद्द्यांपासून लांब जाऊ नका. पण काय सर, हल्ली आपले मुख्य मुद्दे रोजच्या रोज बदलत जातात. आधी पूर्वा चौधरीच्या खुन्याला शोधायला आपण जंगजंग पछाडले, त्यानंतर हे बॉम्बस्फोट झाले, पूर्वा चौधरीची केस बासनात गेली, पण ती हेडलेस बॉडी काय माझ्या डोक्यातून निघाली नाही सर. म्हणूनच म्हटलं तुम्हाला झपाटले ती ना. तसं नाही सर, पण मी कावेन इन्स्पेक्टर वागळे, तुम्ही इथे कसे? आता इथेच सर. इन्स्पेक्टर वागळे रिपोर्टिंग सर. आश्चर्य आहे, बसा. थँक्यू सर. साळवी, यावेळी खात्यानं आम्ही न सांगता माणूस पाठवला सुद्धा. एरवी बोंबोबोंब करून कोणी येत पण नाही इथे. सर, तशी तुमच्याबरोबर काम करण्याची इच्छा फार पूर्वीपासूनच होती सर, पण त्यावेळी अनवधानाने का होईना, पण माझ्यामुळे तुम्ही मनाला खूप टोचून राहिली होती ती गोष्ट साहेब. पण काय ना साहेब, शेवटी ड्युटी म्हणजे ड्युटीच ना सर. हो तर चांगली करता तुम्ही ड्युटी. काय मग नंतर समशेरने तुम्हाला एखादं बक्षीस वगैरे दिलं की नाही? मी समजलो नाही सर. नाही, मनोभावे सेवा केली होती तुम्ही त्याची. मग एखादा परगणा दिला का नाही बक्षीस राजपूत साहेबांनी? साहेब ते म्हणजे मी फक्त माणुसकीच्या पातळीवरूनच. तुमची पातळी चांगलीच लक्षात आली आहे माझ्या वागळे. एनिवे वेलकम टू स्पेशल स्क्वॉड. हे इन्स्पेक्टर साळवी. हॅलो. तुम्ही कुठल्या गावचे वागळे? गाव म्हणजे तसं मुंबईच, म्हणजे माझे आजोबा 1930. नाही, कळलं कळलं. पण सर कमाल आहे नाही, कुठल्याही एखाद्या विशेष गावचं नसूनही आपल्याला हव्या त्या ठिकाणी ट्रान्सफर करून घेणं म्हणजे शिकून घ्यायला पाहिजे तुमच्याकडून. मग कधी येत आहे शिकायला? वागळे ते होत राहील सगळं, तुम्ही इतरांची ओळख करून घ्या मग बोलू. येस सर. निघा. सर आता हे लचाड इथे कुठून आलं? आलं असेल कुठल्या तरी मंत्रसंध्याच्या खांद्यावर बसून, पण यावेळी याला डोक्यावर बसून द्यायचं नाही. वेळोवेळी योग्य ती जागा दाखवून द्यायचं चला. कळतंय? यस सर. बस भाऊजी, या रावजी तुम्ही बस भाऊजी, कशी मी राखू तुमची महरजी. बस भाऊजी, या रावजी. कोण आहे? दीपक. कोण दीपक? कुलदीपक. अजिबाना, अरे कुठं आहे कुठं तू परताप्या? गप बसाना, नाव घेऊ नका, काय समजना झालं काय? वय वय वय, आता तुझं नाव नाही घेत मी परताप्या, पण हे बघ तू इकडली अजिबात काळजी कर नकस. त्या सोडा, फालतूच्या गप्पा राहू द्या, कामाचं बोला. एटीएम कार्डाचं काय झालं? अरे पाठवलं ना मी तुला, गावलं नाही अजून. नाही ना भेटला. आजच्या दिवसात गावल? अरे कालच्याच दाखेला टाकलंय मी. पण परताप्या,
पण मला एक कळना झालंय, मी इथं बँकेत टाकलेला पैसा तुला तिथं कसा काय गावतो? ती असती एक सिस्टीम, ती तुम्हाला नाही समजायची. काय होतंय, आपण इथनं कार टाकला का नाही, का लागोलाग तिथनं एक माणूस पैसे घेऊन धावत सुटतोय आणि आपल्या जवळ येऊन सोडतोय. अरे बापू. बर, मी आज सांगितलेल्या ठिकाणी पैसा भेटला का तुम्हाला? ओ होय, अरे दडवून ठेवला होता हराम खोरानं. पण तुम्हाला एक सांग, तू अरे बाबा आहेस कुठं आणि इथं कधी येणार आहेस? येणार आहे ना, मी येणार आहे. काय तुमच्या टाकुऱ्यावरती पुण्यांदा केस आला का नाही, का मी येणार तिथं तुमचा भांग पडाया? म्हणजे? म्हणजे कधीच नाही. तेव्हा फोन. हा शिरा बोल, काय अर्जंट काम आहे? माझ्या एका माणसाचा फोन आला होता, त्याला एक फोन आला होता. तू आता कविता करायला लागलास? नाही नाही, सुरुवातीपासून सांगतो. सुरुवातीपासूनच खरं तर नेहमी सुरुवात करावी. बोल. अर्जुन सदाफुले भारतात आलाय. बर मग. त्याने माझ्या एका माणसाला फोन केला होता, त्याला तुला भेटायचं. तो त्याच्या हातापाया पडत होता की कसंही करून ही भेट घडवून आणा. काय करणार काय मला भेट? काय करणार, तुझ्या पायावर लोटांगण घालेल, दुसरं काय. त्याचं असं म्हणणं आहे की त्याला काहीतरी फार महत्वाची माहिती आपल्याला सांगायची आहे. मी निर्दोष आहे, आपल्या शत्रूंनी माझा बळीचा बकरा केलाय, ब्ला 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 ब्ला. त्याला सांग म्हणून काही उपयोग होणार नाही आता भेटून. मी नाही भेटणार त्याला. तुझी हरकत नसेल तर मी भेटू. तू भेटून काय करणार? करायचं काय, नेहमीच ठरलेलं. नाही पण त्याच्या आधी त्याचं काय म्हणणं आहे ते नीट ऐकून घे. म्हणणं काय, त्याचे गांडूळ आहे तो साला. काही असलं शेरा तरी त्याचं म्हणणं आपल्याला कळलं पाहिजे. हे बघ, त्याला चिरडायला आपल्याला 2 सेकंद सुद्धा लागणार नाही, पण त्याआधी त्याचं म्हणणं आपल्याला कळलं पाहिजे. गॉट इट? यस बॉस. दादा. अरे निर्मला भाई, बोलावलं नव्हतं तुम्हाला? नाही, मी चालते. काय झालं? समिताताई परवा सांच्याला घरला गेल्यात ना, त्या आल्याच नाही येत परत हॉस्पिटलात. आलीच नाही म्हणजे रजा टाकली होती ना? नाही ना, तसं काय बी कळवलं नाही. मी मोठ्या डॉक्टरबाईंना सांगितलं, त्यांनी फोन बी केलता, पण घेतलाच नाही समिताताईंनी. मग घरी करून बघा, आजारी असेल ती. अशी काय बावळट ती, फोन करून कळवायचं तरी ना तिने. घरचे पण ग्रेटच आहेत तिच्या. नंबर आहे तुमच्याकडे तिचा? वय आहे ना लक्षात. बघा, 2 5 2 8 2 8 3 3 3 3 आणि 9 8 9 8. उचलतच नाही कोणी. बघा, मी म्हणलं नव्हतं. दादा, मी काय म्हणते, कुणी त्यांच्या घरला जाऊन बघून आलं तर? नाही म्हणजे मी गेले असते, पण डबल पाळी आहे ना मला म्हणून. बघतो बघतो, मी बोलतो कोणाशी तरी. नाहीतर एक काम कर ना, तुम्ही तुमच्या डीनबाईंशीच बोला, त्यांनाच सांगा. बर, तसंच करते. येऊ मी. Excuse me.
श्रावणी चौधरी, श्रावणी चौधरी. बॉम्बस्फोटातल्या अनक्लेम्ड वस्तूंची यादी आहे. लोकांनी ओळख पटवून वस्तू घेऊन जाव्यात म्हणून पोलिसांनी. मग काय झालं? छापायला पाहिजे आपण. त्यातला 19 नंबर वाच. ब्राऊन कलरची पर्स, पर्स मधल्या वस्तू, पेन, नेल कटर, लिपस्टिक, आय कार्ड, डॉक्टर समिधा. ओ माय गॉड. श्रावणी अगं, काय ग ओरडायला काय झालं? अण्णा, बॉम्बस्फोटाने शेवटी आपल्यालाही तडाखा दिलाच. काय काय सांगतेस? काय कोण? डॉक्टर समिधा. काय आपल्या हॉस्पिटल मधल्या दादा बरोबर काम करायच्या? आमचे घरगुती संबंध होते अण्णा, त्यांची पर्स आणि आयकार्ड सापडलाय. स्फोट झालेल्या डब्यामधल्या कुणीही हक्क न दाखवलेल्या वस्तू आहेत त्या. नाही, पण हे कसं शक्य आहे? कारण असं घडलं असतं तर ते आपल्याला आधीच कळलं असतं, नाही का? म्हणजे तूच गेली होतीस ना सगळ्या हॉस्पिटल्स मध्ये. हे बघ, हे असं घडण्याची काहीही शक्यता नाहीये. कारण मग तसं घडलं असतं तर आपल्याला किमान डेड बॉडी तरी सापडली असती. अण्णा, स्फोट एवढा भीषण होता की काही देह ओळखताही न येण्याच्या. नाही, हे बघ काय आहे की म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर ती जी मुलगी आहे ती पुरुषांच्या फर्स्ट क्लास मधून प्रवास करेलच कशाला, नाही का? कशाला आणि काय, ते तर कोण सांगणार आहे. श्रावणी, देर इज अ पॉसिबिलिटी. पुरुषांच्या फर्स्ट क्लासच्या डब्याच्या बाजूला लेडीज डबा असतो ना, मग कदाचित त्या जखमी झाल्या असतील, त्यांची पर्स उडाली असेल. हे बघ, काही होऊ शकत. मी जाते, मी शोधते. हा, कुठे आहेत त्या वस्तू? पलटण रोड पोलीस स्टेशन. मी जाऊन बघते. कुठलीही माहिती मिळाल्याशिवाय असं एकदम कन्क्लुजन ला येणं बरोबर नाही हो ना. बरोबर, शोध. पण मला माहितीये डॉक्टर समिधा आता या जगात नाहीये. कशावरून? नाही आळंदी, तू जा आणि नीट काय ती माहिती काढ. तुला दुसरं काही अर्जंट काम आहे का? नाही, मी मॅनेज करते. अण्णा, हा जा जा निघ. हॅलो,
अशा वाईट बातम्या कधीच खोट्या ठरत नाही. हॅलो, गाय रमा बोलते. अगं, किती वाजता तुझं फ्लाईट? सांगितलं नाहीस मला. हे बघ, मी आणि जो येणार होतो एअरपोर्टवर. हो, अरे 2:30 म्हणून काय झालं? आम्हाला भेटल्याशिवाय जाणारस का तू? मग मी आणि जो येणार आहोत. बर, अरे मग घरी येऊन जातो ना. हो, बर 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 बर, नॅट्स ओके. पॅकिंग वगैरे झालं. बर, मग काय, संध्याकाळी ऑफिसवर भेटते. तुझ्या ऑफिसला येते. हो हो, जोला पण सांगते. चल, सी यू देन, सी यू इन द इव्हनिंग, बाय. काय काम आहे? लवकर बोला. ही तर दारातच उभारून बोलू. या